हाय, गुड मॉर्निंग फ्रेंड. रुबेसॉन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. खूप दिवस झाले मी व्हिडिओ अपलोड नव्हता केला होता, कारण की माझा बिझी शेड्यूल होतं खूप. जवळजवळ 2-2.5 महिने झाले पण आपण व्हिडिओ अपलोड नाही केलेला. आपण आता मी ठरवलं आहे की दर आठवड्यातून 3 व्हिडिओ, काहीही झालं तरी आठवड्यातून 3 व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे काय होतं की आपलं जे कनेक्शन होतं ते कनेक्शन थोडंसं ब्रेक होतं. रेग्युलर व्हिडिओ अपलोड झाले पाहिजेत, त्यामुळे आता मी त्या व्हिडिओजकडे आणि त्या अपलोडकडे खूप सिरियसली विचार करणार आहे. सो आजचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओबद्दल बोलूया. आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपल्या करंजे गावच्या जत्रेचा. दरवर्षी सिंधुदुर्गामध्ये दरवर्षाला दिवाळीनंतर जत्रा सुरू होतात. तो आमची जी जत्रा असते ती दिवाळीनंतर 1 महिन्याने, म्हणजे देवदिवाळी असते. कोकणामध्ये जिला मोठी दिवाळी बोलतात, तर त्या दिवाळीला आमची जत्रा असते अमावास्येच्या दिवशी, म्हणजे देवदिवाळीच्या आधी आधी एक दिवस आमची जत्रा असते. तर त्या जत्रेचा आपण हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये म्हणजे कोकणामध्ये काय असतं, प्रत्येक गावांमध्ये त्यांचे जे ग्रामदैवत असतं, त्या ग्रामदैवतामध्ये ग्रामदैवताच्या मंदिरामध्ये व्हिडिओ त्या ग्रामदैवताच्या मंदिरामध्ये यात्रा होत असतात. आणि खूप म्हणजे गावातली सगळी मंडळी खूप उत्सुकतेने येतात तिथे. बरेच स्टॉल लागलेले असतात, माहेरवाशिनी ओट्या भरतात आपल्या तिथे, आणि दशावतारी नाटक असतं. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला दशावतारी नाटक बघायला मिळेल, जत्रा कशी असते गावची ती बघायला मिळेल. एक दिवसाचाच प्रोग्राम असतो पण खूप उत्साहाने लोक येतात आणि खूप आवडीने लोक येतात. सो हा व्हिडिओ त्याचा आहे. त्याच्यानंतर बरेच व्हिडिओ आहेत. ॲक्च्युली मी खूप व्हिडिओ शूट करून ठेवलेले आहेत. जसं बाबांचा 75वा बड्डे झाला तो व्हिडिओ पण आहे. पण आता हे 1-1, 1-1, 1-1, 1-1 आपण सगळे अपलोड करत जाऊ. मला एडिटिंगला पण टाईम नव्हता, खूप बिझी शेड्यूल असल्यामुळे आणि थोडीशी तब्येत पण खराब होती मध्ये मध्ये. सो आता आपण रेग्युलरली आठवड्यातून 2 किंवा 3, मॅक्स टू मॅक्स 3, पण कमीत कमी 2 व्हिडिओ तुम्ही अपलोड करण्याचा प्रयत्न करीन. सो आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू. सो भेटू आपण नंतर. पेंटिंग बरोबर. हे नाटक कोणाचं? नाटक तू चलत जाता. नाटक कोणाचं? नाही ना, पण कोणाचं नाटक? चला चला, तू नाही येत. तू नाही मग भजी कोणावर पाठवू? बाबू येतो ना पुन्हा, ताय घे मी घे घेऊन. हो हो, 2 घेतले ना. तांदूळ घेतला? हो तांदूळ. अरे बसेल बसेल, हे तिघे जण आहेत ना. हे तू पाठीमागे घे. नाना ये ना मागे. अरे यावं का गाडी, यावं का गाडी, रिक्षा बघू ना. तिथे घेतो मग आतमध्ये चालू आहे ना.
या ठिकाणी 5 मिनिटांमध्ये छोटासा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण करत आहोत. मी सर्व विश्वस्तांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. तसेच आपल्या निवासस्थानचे मुख्य मालकरी दादा भोळे यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. वासुदेव टंकर उर्फ दादा भोळे सर्व विश्वस्तांना विनंती आहे की त्यांनी रंगमंचावर यायचं आहे. नमस्कार. श्रीदेव रवळनाथ कर्के मंदिर ध्वज याच्या सर्व विश्वस्त आणि सर्व मानकरी यांच्या वतीनं सर्व ग्रामस्थांचे आणि भाविकांचे आणि जत्रेने आलेल्या पाहुण्याचं या ठिकाणी सहज स्वागत करतो. गेली अनेक वर्ष आपण या जत्रोत्सव अतिशय उत्साहामध्ये आपण साजरा करतो. गेल्या 4 वर्षापूर्वी आपण या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि त्या जीर्णोद्धारामध्ये बऱ्याच भाविकांनी भरभरून आपल्याला या तिने या ठिकाणी यायचं आहे. हा त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. त्यांचे विशेष या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांनी रंगमंचावर यायचं आहे. Thank you.